Cascadista aí. नात खळा नाही आता ही बैलगाडा शर्यतीवरची ती बंदी हटली ना आता 2014 साली बघा बैलगाडा शर्यत बंद झाली आता परत 16 तारखेपासून त्याला परवानगी मिळाली आता परत चिंग रिंग 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 उधळणार बैलगाड्या आता तुम्हाला सांगतो त्या दिवशी मागच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणलं होतं याला आपल्याला रेषेला पळवायचा आहे हे एक आणि आपल्या मित्राचा एक आहे ती बी एवढंच आहे ही दोन तयार करून का नाही ही दोन्ही बी आपल्याला मैदानात पळवायची दिली कस काय जंकी पंकी का ना एक नंबर हे जाता म्हणून आपण जल्लोष केला पाहिजे की लय भारी झालं कारण बैलवाल्या शेतकऱ्यांचं एक हाल चाललं होतं ना मित्रांनो विसरूच नका कारण की त्यांना कसं ते नाद बैलगाडा शर्यतींचा नाद लय डेंजर असतो ती नाद लागलेला होता आणि शिवाय की बैलांना मेंटेनन्स होता खर्च होता समज होतं आणि बंदी आल्यामुळं का ना पदर अंगाव सांभाळली बैल शेतकऱ्यांनी पण जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत नाहीत विकली बैल असे कित्येक तरी शेतकरी आहेत की त्यांनी बैलगाडा शर्यतीसाठी बैल सांभाळलेली अजून ती सांभाळत्या 6-7 वर्ष झालं अंगावर पण ती सांभाळत येत कारण नाद लय डेंजर असतो आपल्याला सुद्धा नाद लागला आता ह्याचा हे एक ना आपल्या मित्राचा एक ही दोन्ही बी पळणार जी ह्यांना पळवायचंच काय म्हणता भाऊ हा हो का पांढरं लय चपळ निघल म्हणत्यात इथे पळल काही रेशीला पळल काही हा कातन एक नंबर आहे म्हणत्या त्याची नात खोळा पळेल म्हणत्या त्याचं तर कसं आहे तर शेतकऱ्यांनी बी लक्ष द्या की आज आपल्या आपण पोटच्या पोरांपेक्षा जास्त आपण सांभाळतो बैल वासरं ही तर आपल्याला परवानगी मिळाली तर त्यानुसार नियम वगैरे पाळूनच आपण ते केलं पाहिजे कारण की कसं आहे काय बैलांना हानमार केली नाही पाहिजे शिवाय त्यांना कशाचं व्यसन नाही केलं पाहिजे काय केलं नाही पाहिजे नॉर्मल काय पाळतील ते पाळतील त्यांच्या मनाने एका रेषेत फेल झाली होंद्या झाली तर झाली आपण माणूस आहे आपण कधी सक्सेस होत नाही 2-4 वेळा आपल्याला ट्राय मारायला लागतो तेव्हा आपण सक्सेस होतो इथं जनावर आहे होंद्या 10 वेळा फेल होंद्या पण तसलं काय करणार नका त्याला हान मार वगैरे करायची नाही नशा करायची नाही काय ना काय ना काय ना बिंदास्त पळवायची एक रेषेत हरली हरू द्या 2 हरली हरू द्या 5-10-15 मध्ये का हरू द्या पण एक दिवस सक्सेस होणारच असं करायचं कारण की माणसं सक्सेस होत नाही ती लवकर जनावर कशी होणार आहे ती त्याच्यामुळे त्याला अजून ट्रेनिंग द्या घरी जास्त काय बी करा पण आताही आलेली संधी परत गमवल असं काय कोणावर करायचं नाही कारण एकतर आपले ह्याच्या पायी तर तुम्ही बघताय 2014 पासून आज बैलगाडा शर्यतीला म्हणजे बंदी होती त्याच्या बंदीमुळं का ना भरपूर लय हाल झालं एक तर हाल झालं ना भरपूर हाल झालं की विचरूच नका पण बैल ही तरी बी आमच्या शेतकऱ्यांनी अख्खा जीव त्या बैलांवर ओतून सांभाळले आणि आपण बी ह्याच्या वाका मशी सेलिब्रेशन परवा दिवसच होतं पण माझं तुम्हाला माहिती त्या जगापेक्षा इकडं आज आपण एकट्यानेच करायचं उशिरा त्या दिवशी समजा ऑल महाराष्ट्राने केलं आज आपण करायचं कस काय खत्तर याला गुलाल बिलाला आणून आज टाकून बघतंय कसं बघा कान बिन याचं नात खोळाच आहे आता आपल्या शेटला इतरो पळेल का पळेल का होई हा कसलं आहे एक नंबर आहे कातन हा एक नंबर कातन आहे का यांना हिच ह्यांच स्वप्न आहे त्याला रेषेत पळवायचं आहे ना पळवायचं रेषेत हा का नात कळा भाऊ शेत आहे आमचं ते दिवसभर म्हणजे ह्या टायमिंगला हो का इकडं असं पिक आहे लोकांचं त्या पिकात कोंबड्या फिंबड्या जातात ते त्यांना कोंबड्याचा याचा नाद आहे शेरडांचा कारडांचा लय नाद मग इथं राखण बसतात काठी घेऊन हो का काठी ही संगत असते काठी हिथन इकडं कोंबडीची जायची ताकद नाही गेली की मग 2 दिवस बघायचे ना तर तिसऱ्या दिवशी बघूल येतच आहे ना त्याच्यामुळे ते असतं त्यांचं लक्ष तर हो का परत एकदा बघा कस काय दिसतंय कान बिन नातखोळा दिसतंय का नाही याला पळवणारच आपल्याला तर मला तर वाटलं बी नव्हतं की हे रेशी म्हणजे बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटल पण माझं स्वप्नच होतं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ह्याला आपण पळवणार म्हणजे पळवणारच आणि आता आपल्याला पळवायला काय नाही आता आपण आजात कुठे बी ह्याला रोज ट्रेनिंग द्यायचं आता उद्यापासून किंवा 2-4 दिवसापासून ह्याला ट्रेनिंग चालूच करायचं सकाळचं 1 तासभर फिरवायचं संध्याकाळचं तासभर आता लहान आहे तेवढं त्याला असं फिरायची सवय लावून घ्यायची आधी परत आपल्या स्वतःला सुद्धा त्यांनी मारलं नाही पाहिजे असं त्याला ट्रेनिंग द्यायचं नाही तर काय एकजण कसं असतं आपण गेलो तरी आपल्याला मारते ती तसं नाही कशी कशा वाणी हा बांगडे वाणी कातने म्हणतात लय चप्पल आहे ना हा का लादाडाई होय तेव्हा ती एक नंबर आहे का नाही वादीसारखाच बैल नाच कळा तुमच्या वेळेस होत ना लय असलं कारण काय झालं मित्रांनो ही एक तर का नाही
बैलगाडा शर्यतीवर बंदी होतीच. पण दुसरा मुद्दा असा झालाय की आता कसं आधुनिक युग चालत चाललंय हळूहळू, त्याच्यामुळे ट्रॅक्टर वगैरे यायला लागली, शेतीतल्या कामाला सुद्धा बैलांना कोण लावत नसायचं, त्याच्यामुळे ज्यांच्याकडे बैल आहेत ना त्यांचं भरपूर हाल चाललं होतं. जे तर उठसूट ट्रॅक्टर लावतंय, काय बी करतंय काय बी, त्यामुळे बैलांजुकती कामच राहिली नव्हती. ऊस बांधणीची अवजार आली, ऊस बांधायचं काम राहिलं नाही, त्यामुळे लय हाल चाललं होतं भयान बैल शेतकऱ्यांचं लय हाल चाललं होतं. पण आज काल त्यांना 16 तारखेपासून आनंदाचा दिवस उगवलाय. काय सांगायचं, आमच्या गावात तो एकटा गुलालून भांडारा पडलाय की बंदी हटल्यापासून विचारूच नका. असं दे तरी आवडला व्हिडिओ तर बघा. आज स्पेशल आपल्या ह्याच्यासाठी ह्याचं नाव ठेवायचंय, आपल्याला नाव लय मोठं ठेवायचंय म्हणून तुम्हाला सांगणार मी. ह्याचं नाव कार्यक्रम करूनच ठेवायचंय, म्हणजे छोटासा कार्यक्रम, ते कार्यक्रम ठेवूनच ह्याचं नाव करायचं, कारण ह्याला आपल्याला फेमसच तेवढा करायचा आहे. इकता फेमस करायचा नाही, ह्याला लय फेमस करायचा आहे आपल्याला. रिचित ही सक्सेसफुल नका गाव द्या, पण ह्याला असाच आपण फेमस करणार आहे. त्याच्यामुळे ह्याचं नाव ना की एकदम व्यवस्थित भारी जण समजायच्या ह्यानेच नाव त्याचं ठेवायचं आहे, आणि तो छोटासा कार्यक्रम ठेवूनच. हो का, कातनच बघत बसतात शेट बांगडी गतच आहे. असं द्या तरी आवडला व्हिडिओ तर बघा. आता नाव ह्याचं घेत नाही मी, असं द्या.